नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त अपसाईडला मुवमेंट झालेलं आहे. सकाळी मार्केट गॅप अप ओपन झालं होतं आणि मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 1% रॅली आली. निफ्टी इंडायसिसमध्ये पण ऑलमोस्ट 1% रॅली जी आहे ती काय झाली आज स्क्रीनवरती आपल्याला या ठिकाणी क्लिअरली दिसून आले. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट काय करू शकतं, कोणत्या स्टॉकमध्ये उद्या महत्वाची ऍक्शन येऊ शकते, किंवा त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर बाकीचा काय व्ह्यू तयार झालाय उद्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी हे बघणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, बँक निफ्टी आणि निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर तुम्हाला आठवते का, बघा मी पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं की बाबा 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते ह्याच्याखाली निफ्टी असेल, बँक निफ्टी दोन्ही इंडायसेस क्लोज झालेले नाही. याचा अर्थ सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट गॅप अप ओपन होऊन हायर साईडला जाणं अपेक्षित आहे. आणि मित्रांनो, आज परत एकदा निफ्टी जो आहे तो गॅप अप ओपन झालाय आणि निफ्टी मित्रांनो गॅप अप जरी ओपन झाला असलं तरी या ठिकाणी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटने जो हाय होता तो हाय मात्र आज निफ्टीला हायर साईडला क्रॉस करता आलेला नाही. 30 सप्टेंबरचा जो हाय आहे निफ्टीचा तो हाय मार्केटला हायर साईडला क्रॉस करता आला नाही. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीला देखील सेम मित्रांनो एक्झॅक्ट 30 सप्टेंबरचा जो काय मंथली एक्सपायरीचा ओपनिंग प्राइस होती ही ओपनिंग प्राइस देखील आज ब्रेक करता आली नाही. पण मार्केटनं सर्वात महत्वाचं काय केलंय तर 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आज मार्केटने क्लिअरली काय केलंय या ठिकाणी क्लोज केलेलं आहे, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज जी मार्केटमध्ये रॅली आली आहे ही कशा पद्धतीची रॅली आहे तर मित्रांनो ही ब्रॉड बेस्ड रॅली आहे. नेक्स्ट निफ्टी 50 जो आहे त्याच्यामध्ये पण मित्रांनो ऑलमोस्ट 1.5% रॅली आली आहे. निफ्टी मिड कॅपमध्ये ऑलमोस्ट 0.25% रॅली आहे. बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 0.95% रॅली आहे आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पण ऑलमोस्ट 0.96% रॅली जी आहे ती आज दिसून आली. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वात महत्वाचं जे झालं ते काय झाले तर मित्रांनो डेव्हिस लॅबचा हा जो स्टॉक आहे हा 7% अप गेलाय. हिंदाल्कोचा स्टॉक 4% अप गेलाय. एनटीपीसीचा स्टॉक 4% अप गेलाय. मित्रांनो, बजाज फायनान्स आणि बजाज फिंझरवरचे स्टॉक कुठल्याही परिस्थितीत खाली यायला तयार नाही. ह्या स्टॉकमध्ये आज परत एकदा बजाज फिंझरवर मध्ये 3.36% जी जबरदस्त रॅली जी आहे ती स्क्रीनवरती दिसून आली. आणि मेनली मित्रांनो लूजर साईडला जर बघितलं तर या ठिकाणी सिप्ला, ग्रासिम, यूपीएल, आयओसी, आयशर मोटर हे स्टॉक आपल्याला दिसून आलेले आहेत. ओके, तर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आता मित्रांनो नेक्स्ट वीक पासून साधारणतः क्वार्टरली रिझल्टला सुरुवात होईल. आता इथून पुढचा जो महिना आहे हा पूर्ण मार्केटसाठी जे सेंटिमेंट असणार आहे ते क्वार्टरली रिझल्ट असणार आहे, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही कालचा जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निफ्टीवरती बुलिश व्ह्यू सांगितलं होतं आणि आपण निफ्टीवरती मेनली बुलिश व्ह्यू ठेवणार आहे आणि मार्केट गॅप अप ओपन होणार आहे हे सांगितलं. आणि मित्रांनो त्यानुसार आज एक्झॅक्ट बँक निफ्टी हा इंडायसिस जो आहे तो गॅप अप ओपन झाला. मित्रांनो, आपण शनिवारी डिस्कशन केलं होतं सोमवारसाठीच्या व्हिडिओच्या माध्यमातून 37,347 वरून आपण बँक निफ्टीवरती बुलिश होतो आणि आज बँक निफ्टीने मित्रांनो जो लो तयार केलाय हा लो एक्झॅक्ट मित्रांनो आपल्या एंट्री पॉईंटच्या जवळ आहे 20-25 पॉईंट. म्हणजे तुम्ही जर सकाळी ती एंट्री घेतली असती तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला किती मुवमेंट मिळाली असती. तर मित्रांनो आजचा बँक निफ्टीचा जो हाय तयार झालाय हा हाय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर तो हाय आपल्यासाठी इम्पॉर्टंट या ठिकाणी मॅटर करतो. मित्रांनो, बँक निफ्टीने आज हाय तयार केलाय 37,670 आणि मित्रांनो आपलं बँक निफ्टीसाठी जे टार्गेट होतं काय होतं, पहिलं टार्गेट 480 टार्गेट होतं. हे टार्गेट मित्रांनो खूप फास्ट या ठिकाणी अचीव्ह झालेलं होतं मार्केटमध्ये आणि मार्केट खूप छोट्या रेंजमधून हायर साईडला गेलं होतं. आणि 560 जर रेंज बँक निफ्टीनं होल्ड केली तर 772 पर्यंत आपल्याला बँक निफ्टी जाणं अपेक्षित होतं. पण बँक निफ्टी इतका वरती गेला नाही. पण बँक निफ्टीचा जर विचार केला तर ऑलमोस्ट मित्रांनो बँक निफ्टी इंडायसिस आज फ्लॅट राहिला. मित्रांनो दुसऱ्या बाजूला जर तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी मात्र जबरदस्त आज मार्केटने मुवमेंट दिले. तुम्ही 17,565 वरून जर एंट्री घेतली म्हणजे थोडं मार्केट गॅप अप ओपन झालं तर 20-1 पॉईंटचा इथं पण डिफरन्स राहिला होता आपल्या एंट्रीपासून. पण तरी पण तुम्हाला साधारणतः 622 असेल 648 टार्गेट इझिली भेटलं असतं आणि निफ्टीचा जो हाय आहे 17,750 हाय तयार केला आणि आपलं जे टार्गेट होतं 17,648 म्हणजे एक्झॅक्ट मित्रांनो 2-4 पॉईंट निफ्टी जो आहे तो आपल्या टार्गेटच्या वरती त्या ठिकाणी गेलेला दिसून येतो. म्हणजे मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो, कशा पद्धतीने बनू शकतो हे आपल्याला काय करावं लागेल बघावं लागेल. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल
तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, तिथं झिरोधा अपस्टॉक ऍलिस ब्लूची लिंक दिली आहे, त्याच्या मार्फत अकाउंट ओपन करून मला सांगा, मी तुम्हाला टेलिग्राम मध्ये काय करेल लगेच ऍड करेल. मित्रांनो, ऑप्शनचं सेटअप निफ्टी आणि बँक निफ्टीचं सध्याला काय सांगते हे पण बघूया, कारण का आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पूर्णपणे निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडायसेस गॅप अप ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी मार्केट जे आहे ते साईडवेज राहिलेलं आहे. मग मार्केट जर या ठिकाणी दिवसभर साईडवेज राहिलं असेल तर उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे आपल्याला बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, मार्केट जे आहे ते बुलिश आहे हे पहिल्यांदा काय करा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. विषयाचा जर निफ्टीचा जर विचार केला तुम्ही तर निफ्टीमध्ये मित्रांनो सध्या टोटल ओपन इंटरेस्ट जर विचार केला तर अजून देखील कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो जास्त आहे. ऑलमोस्ट मित्रांनो या ठिकाणी 51 लाखाचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो या ठिकाणी उभा आहे. इकडे डाऊन साईडला पुटचा जर विचारात केला तर ऑलमोस्ट 43 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे तो उभा असलेला तुम्हाला दिसून येतो. मित्रांनो, सर्वात मोठा कॉल राइटर जर निफ्टीचा जर विचार केला तर कुठं आहे, तर मित्रांनो निफ्टीसाठी सर्वात महत्वाचं चॅलेंज उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी काय आहे, 17,700 ही लेवल क्रॉस करणं निफ्टीसाठी चॅलेंजिंग असणार आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो 17,800 या ठिकाणी देखील मार्केटमध्ये खूप मोठा कॉल राइटर जो आहे तो उभा आहे, आणि 17,800 नंतर मात्र मित्रांनो डायरेक्ट 18,000 मार्केटमध्ये कोणताही रेजिस्टन्स नाही. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही निफ्टीचा जर सपोर्ट विचारात घेतला तर निफ्टीचा सपोर्ट कुठे आहे, तर मित्रांनो निफ्टीचा सपोर्ट एक्झॅक्ट या ठिकाणी तयार झालाय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. एक्झॅक्ट या ठिकाणी म्हणजे कुठं, तर 17,600 आज मित्रांनो मार्केटमध्ये पुट रायटिंग जे आहे ते व्हिजिबल आहे, क्लिअरली पुट रायटिंग झालेलं आहे. म्हणजे हा एक मुद्दा मित्रांनो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो 17,600 वरचा प्रत्येक डिप जो आहे तो काय करावा लागेल, तुम्हाला बाय मध्ये कन्वर्ट करावा लागेल. निफ्टीचं जे क्लोजिंग आहे या ठिकाणी 17,691 निफ्टी आपल्याला क्लोज झालेला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर मित्रांनो याच्या खालच्या साईडला जर गेला तर 17,500 पण जबरदस्त पुट रायटर आहे, आणि त्याचबरोबर 17,400 देखील मार्केटमध्ये पुट रायटर आहे. म्हणजे मित्रांनो थोडक्यात जर विचारात घेत झालं तर पाठीमागच्या 2 दिवसाचा जो लो आहे म्हणजे कालचा हा जो लो आहे निफ्टीचा हा मित्रांनो ह्या ऑक्टोबर सिरीजचा ऑप्शनचा बेस आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा ऑप्शनचा बेस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी व्हायलेट होताना आता दिसून येणार नाही. मार्केटचा ह्या लोचा वरचा प्रत्येक डिप जो आहे तो तुम्हाला लॉंग साईडला काय करायचंय कन्वर्ट करायचं. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ऑप्शन चेन मध्ये आपल्यासाठी, तर मित्रांनो चेंज इन ओआय जर बघितला तर हा चेंज इन ओआय मध्ये आज जबरदस्त पुट रायटिंग झाले, आणि ह्या पुट रायटरचं जे कन्व्हिक्शन आहे हे मित्रांनो कोणत्या स्ट्राईक प्राइसला आहे, तर हे कन्व्हिक्शन मित्रांनो 17,700 या स्ट्राईक प्राइसला जबरदस्त पुट रायटर आहे. त्याचबरोबर मित्रांनो 17,600 देखील मार्केटमध्ये जबरदस्त पुट रायटिंग झाले. म्हणजे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टीवर जर ट्रेड टाकायचं असेल तर 17,600 खाली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आपल्याला जाणं अपेक्षित नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं ऑप्शनचं सेटअप काय सांगतोय आपल्याला हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो बँक निफ्टीनं आज ऑलमोस्ट साईडवेज मुवमेंट जे आहे ती दिलेली आहे. मार्केटमध्ये कोणती मोठी मुवमेंट आपल्याला हायर साईडला आणि लोअर साईडला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. मित्रांनो अजून पण जर निफ्टीचा जर विचार केला तर 37,500 ही स्ट्राईक प्राइस जी आहे या स्ट्राईक प्राइसला मित्रांनो कॉल रायटर आणि पुट रायटर अजून देखील उपलब्ध आहे किंवा उभा आहे. सीई आणि पीईचा जर विचार केला सीई आणि पीई ह्या दोन्ही ठिकाणी मित्रांनो खूप मोठे कॉल रायटर आणि पुट रायटर जे आहे ते या स्ट्राईक प्राइसला उभे आहेत. पण मित्रांनो त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं ऑप्शन चेन मध्ये तर 38,000 जो कॉल रायटर आहे हा खूप मोठा कॉल रायटर आहे, आणि जो पाठीमागच्या सिरीज मध्ये पण होता या सिरीजमध्ये पण 38,000 कॉल रायटर एकदम असा स्ट्रॉंग मार्केटमध्ये रेजिस्टन्स काम करणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो 38,000 जर खाली विचार केला तर 37,600 पण पुट रायटिंग मार्केटमध्ये झालेलं दिसते आपल्याला. त्याचबरोबर मित्रांनो 37,700 या स्ट्राईक प्राइसला देखील मार्केटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुट रायटिंग होताना तुम्हाला दिसून आलं. मित्रांनो सपोर्टचा जर विचार केला निफ्टी बँक निफ्टीचा तर सपोर्ट कुठे आहे, तर मित्रांनो हा 37,500 जर सपोर्ट आहे 37,500 खाली 37,000 देखील निफ्टीचा बँक निफ्टीचा जो आहे तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर मित्रांनो हा सपोर्ट पोझिशनल सपोर्ट बघण्यासाठी बघण्यापेक्षा आपल्याला इंट्राडे चेंज इन ओवाय जो आहे तो खूप महत्वाचा, आणि हा मित्रांनो इंट्राडे चेंज इन ओवाय जो झालाय हा खूप मिनिंगफुल आहे. 17,500 ज्या पद्धतीनं आज पुट रायटरनं ग्रीप घेतले त्याचबरोबर 37,600 या स्ट्राईक प्राइसला ज्या पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये पुट रायटरनं ग्रीप घेतले त्यानुसार मार्केटमध्ये उद्या देखील आपल्याला मित्रांनो हायर साईडला तेजी अपेक्षित आहे. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो आणि कशा पद्धतीनं बनू शकतो हे पहिल्यांदा काय करू आपण आता डिस्कस करू. मित्रांनो उद्या देखील आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्ही इंडायसेस वरती जो आपल्याला व्ह्यू ठेवायचा आहे हा कसा व्ह्यू ठेवायचा आहे
पूर्णपणे बुलिश ठेवायचं आहे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर पाठीमागचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी देखील सांगितलं होती बाबा ही निफ्टीसाठी एक ट्रेंड लाईन आहे आणि ही ट्रेंड लाईन च्या वरती मार्केट जर गेलं तर एक फास्ट मुवमेंट आपल्याला अपेक्षित असणार होतं आणि एक्झॅक्ट मित्रांनो या ठिकाणी त्याच पद्धतीनं मार्केटने जे आहे ते काय केलं आज आपल्याला एक मुवमेंट जे आहे ते हायर साईडला दिलेलं तुम्हाला दिसून येते. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर निफ्टीला सेल करायचं असेल निफ्टीवरती जर तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा निफ्टीचा बेरिश व्ह्यू तुमचा कुठून बनू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर मित्रांनो जोपर्यंत निफ्टी ह्या रेंजच्या खाली जात नाही निफ्टी सेल बिलो 17,614 च्या खाली निफ्टी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत निफ्टी पूर्णपणे बुलिश असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे 17,600 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो काय करायचा आपल्याला लॉंग साईडला कन्वर्ट करायचा आहे. मग हा जर लॉंग साईडला आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला सेलची पोझिशन इथून घेऊन चालणार नाही मित्रांनो आपल्याला सेलिंगला थोडं डाऊन साईडला जे आहे ते काय करावं लागेल या ठिकाणी यावं लागेल. मित्रांनो निफ्टी उद्या जो सेल करायचा हा कुठून सेल करायचा तर 585 वरून निफ्टी सेल करा. 585 वरून काय करा निफ्टी सेल करा. या ठिकाणी निफ्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला जे पहिलं टार्गेट भेटेल ते कोणतं टार्गेट भेटू शकतं पहिलं टार्गेट मित्रांनो तुम्हाला 17,556 पहिलं टार्गेट भेटेल. 17,556 हे काय होईल पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो निफ्टीमध्ये तुम्हाला जे दुसरं टार्गेट भेटेल हे दुसरं टार्गेट कुठं असेल तर साधारणतः या ठिकाणी दुसरं टार्गेट 520 दुसरं टार्गेट असेल. 17,520 हे टार्गेट असेल आणि 17,520 जर खाली मार्केट गेलं तर 460 पर्यंत देखील निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो काय करू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डाऊन साईडला जाऊ शकतो. पण मित्रांनो मेनली मार्केटवर जर उद्या कोणताही निगेटिव्ह सेंटिमेंट जर नसेल तर उद्या सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही हे पहिल्यांदा तुम्ही ग्रहित धरा या ठिकाणी. कारण का मार्केट मला वाटत नाही की बाबा उद्याच्या ट्रेडिंग सेशनला खालील कारण का इनकेस युएस मधलं मार्केट असेल काही ग्लोबल सेंटिमेंट जर चेंज झाला ओपेकची बैठक वगैरे आहे त्याच्यात जर काही निगेटिव्ह सेंटिमेंट आला तर त्यावेळेला मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं. अदरवाईज मार्केटवरती आपल्याला व्ह्यू जो आहे तो काय करावा लागेल त्या ठिकाणी बुलिश ठेवावं लागेल. मित्रांनो निफ्टी हा इंडायसेस जर उद्या आपल्याला बाय करायचा असेल तर निफ्टीवरती बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे तर मित्रांनो निफ्टी उद्या 17,725 वरती जर निघाला तर निफ्टीवरती काय करा तुम्ही लॉंग पोझिशन घ्या. निफ्टी बाय अभाव 17,725 वरून निफ्टी काय करा या ठिकाणी बाय करा. त्या ठिकाणी मित्रांनो 17,760 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,790 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,760 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,790 त्यानंतर 17,800 वरची जी आहे 800 पर्यंत काय होऊ शकतं मार्केटनं जर ही रेंज होल्ड केली तर त्या ठिकाणी 17,855 पर्यंत देखील निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जाताना दिसू शकतो. पण आणि एकदा 800 वरती जर शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली तर इव्हन 18,000 मार्केटमध्ये कोणताही कॉल रायटर वगैरे त्या ठिकाणी नाही त्यामुळे सहजासहजी 800 वर जाणं टफ चॅलेंज असणार आहे मार्केटसाठी. पण तरी पण एक शॉर्ट कव्हरिंग रॅली जर मार्केटमध्ये आली तर हे एक अपसाईडला मिनिंगफुल मुवमेंट जे आहे ते काय होऊ शकते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला दिसू शकते किंवा पाहायला मिळू शकते. मित्रांनो बँक निफ्टीवरती जर आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू आपण कुठून ठेवू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी निफ्टीचा जर बँक निफ्टीचा जर विचार केला ना तर बँक निफ्टीमध्ये देखील सेम या ठिकाणी ट्रेंड लाईन जी आहे ती आता तयार झाली आणि ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला मार्केट काय असणार आहे बुलिश असणार आहे. आणि या ठिकाणी पाठीमागचा जो स्विंग हाय आहे हा खूप इम्पॉर्टंट उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपल्याला मॅटर करणार आहे. उद्या आपल्याला मित्रांनो बँक निफ्टी 37,728 वरून बाय करा. बँक निफ्टी बाय अभाव 37,728 वरून काय करा बँक निफ्टी वरती बुलिश व्ह्यू ठेवा. या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटण्याची शक्यता आहे ते टार्गेट मिळू शकतं या ठिकाणी 37,890 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 37,977 टार्गेट जे आहे ते भेटू शकतं आणि त्यानंतर मित्रांनो 38,044 वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टी 38,193 पर्यंत जो आहे तो काय करू शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि त्यानंतर मित्रांनो 38,388 पर्यंत देखील काय करू शकतो बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला हायर साईडला जाताना दिसू शकतो. म्हणजे ह्या लेवल जे आहे ते उद्या मित्रांनो बँक निफ्टीवरती खूप महत्वाचे आहेत आणि याच्यावरती तुम्हाला केअरफुली काय करावं लागेल वॉच करावं लागेल. कारण का पाठीमागच्या काही दिवसाचं जर मित्रांनो मार्केटचं बिहेव्हिअर जर बघितलं तर मार्केटमध्ये एक लार्ज स्केल मुवमेंट जे आहे ते अलीकडे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून आले आणि त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी मार्केट पूर्ण फ्लॅट पडते. त्यामुळे
आजचं जर मार्केट फ्लॅट गेलेलं आहे ऑलमोस्ट कोणतीही ऑप्शन बायचा खाला मार्केटमध्ये जर मुवमेंट येणार असेल तर ही मुवमेंट येण्याची प्रॉबॅबिलिटी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खूप जास्त मोठी बनते मार्केटमध्ये. त्यामुळे उद्यासाठी आपला व्ह्यूज आहे तो मार्केटवरती काय असेल त्या ठिकाणी बुलिश असेल ह्या लेवलवरून. मग मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी सेल कुठून बनवू शकतो उद्या तर मित्रांनो 37,467 खाली गेल्यानंतर बँक निफ्टी काय करा त्या ठिकाणी सेल करा उद्याच्या ट्रेडिंग 37,467 बँक निफ्टी कुठून सेल करायचं आहे बँक निफ्टी सेल बिलो 37,467 खाली बँक निफ्टी सेल करा त्या ठिकाणी 37,210 हे पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर 37,040 हे पहिलं टार्गेट भेटेल 36,060 हे तिसरं टार्गेट भेटेल आणि 36,710 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डाऊन साईडला भेटण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. सॉरी थोडं मिस्टेक झालेलं आहे. या ठिकाणी मार्केटमध्ये जर मित्रांनो डाऊन साईडला मुवमेंट आली तर साधारणतः बँक निफ्टी 37,000 खाली जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर 36,960 पर्यंत काय होऊ शकतो बँक निफ्टी जाऊ शकतो आणि त्याच्या खाली 37,710 पर्यंत काय होऊ शकतो बँक निफ्टी जाऊ शकतो. ह्या लेवल मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी खूप महत्त्वाचं. मित्रांनो ह्या लेवलवर काम करत असताना तुम्हाला काही डिस्क्लेमर जे आहे ते विचारात घेणं गरजेचं आहे किंवा हा एक इशारा म्हटलं तरी चालेल. मित्रांनो ह्या ज्या मी लेवल्स काढलेल्या असतात ह्या चार्ट बघून आणि ऑप्शनचा कॉल रायटर पुट रायटर कुठं आहे चेंज इन ओआय कुठं आहे ह्या बघून लेवल्स काढलेल्या असतात आणि मोस्ट ऑफ टाइम मित्रांनो ह्या लेवलला मार्केट खूप टाइम रिस्पेक्ट देतं. पण मित्रांनो काही वेळा मार्केटमधला ओआय मध्ये जर काही ड्रास्टिक चेंजेस झाले काही इम्पॉर्टंट इव्हेंट असेल मार्केटमध्ये किंवा काही शॉर्ट कव्हरिंग झालं किंवा एखादी निगेटिव्ह न्यूज आली तर त्यावेळेला ह्या लेवल मित्रांनो काम करण्याची शक्यता कमी असते. मार्केट खूप गॅप ऑफ गॅप डाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मार्केटवरचा व्ह्यूज आहे तो काय केला पाहिजे चेंज केला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो आज आपण त्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला मी 3 बँक निफ्टीचे कॉल दिले होते आणि तिन्ही मध्ये आपला एसएल जो आहे तो चीट झाला होता त्या ठिकाणी कारण का 20 पॉईंटची मुवमेंट देखील आपल्याला मिळत नव्हती त्या ठिकाणी. मार्केट 12-13-20-22 पॉईंट पेक्षा जास्त आपल्याला एकदा पण ऑप्शन मध्ये प्रीमियम भेटला नाही कारण प्रीमियम मार्केट जरी मुवमेंट आली तर प्रीमियम त्या ठिकाणी वाढत नव्हते त्यामुळे आपलं 3 एसएल हिट झालेत. पण ऑलमोस्ट त्यातल्या पण बऱ्याच लोकांनी काय केलं आज प्रॉफिट बुक केलेला आहे कारण का 20-22 पॉईंटची मुवमेंट देखील कॅच करून ऑलमोस्ट 70-80% लोकांनी प्रॉफिट मध्ये आणि काही लोक लॉस मध्ये देखील आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा झिरोदा अपस्टॉक एलएसटीयू मध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा तुम्हाला डेली बँक निफ्टी निफ्टीचे कॉल मिळतील. धन्यवाद. थँक्यू.